मनाने चॅनलचं सर्वप्रेक्षक आणि शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील तहसील कार्यालयासमोर कोविड चाचणी तपासणी शिबिर. शिंदखेडा येथे कार्यालयासमोर आजपासून महाराष्ट्र राज्यासह धुळे जिल्हा शिंदखेडा तालुक्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुनील संदाले यांच्या नेतृत्वाखाली कोविड चाचणी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून आज अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या व्यापारी, भाजीपाला, फळविक्रेते यांची तपासणी करण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जे व्यावसायिक तपासणी करणार नाहीत त्यांचा व्यवसाय त्वरित बंद करण्यात येणार आहे. तसेच पुढील 3 दिवस शहरातील सर्वसामान्य नागरिकांची तपासणी शिबिर आयोजित केली जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचं देखील आवाहन केले आहे. आज 100+ व्यावसायिकांची कोविडची तपासणी केली असता एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. म्हणून जनतेने स्वतःहून तपासणी करून घ्यावी असे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, दिनेश फुलपगारे, ओंकार सहाणे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण मोरे, तसेच पोलीस निरीक्षक सुनील भाबड यावेळी उपस्थित होते. यासाठी नगरपंचायत कर्मचारी मनोज पाटील, अशोक भमरे, गौतम बैसाने, अबू हसन, श्याम भोई, गोविंद पाटोळे, दीपक महाजन, ज्ञानेश्वर भोरसे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका कर्मचारिका यावेळी उपस्थित होते. कोविड चाचणी प्रसंगी परिश्रम घेत होते. शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंतसह शैलेंद्र चौधरी, नंदुरबार. महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिलच्या आदेशान्वये महाराष्ट्रामध्ये जे औषधं लॉकडाऊन लागू केले त्यामध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्था पण आपल्याला बंद ठेवायच्या शहरामध्ये. त्याप्रमाणे आपण फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये किराणा असतील, भाजीपाला दुकानदार असतील, फळविक्रेते असतील, खाद्यपदार्थ दुकानदार असतील, या सर्वांना कोरोना चाचणी अहवाल करून स्वतः बाळगणं आवश्यक आहे. पण त्यातील काही लोकांनी चाचणी केली होती आणि काही लोकांनी केली होती. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शहरामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केलेले आहेत. तर आज आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. जवळजवळ 100 लोकांनी आतापर्यंत टेस्ट केलेले आहेत आणि ही आम्ही मोहीम अजून पुढे 2-3 दिवसही चालू ठेवणार आहोत. शहरातील सर्व फळ विक्रेते असतील, भाजीपाला विक्रेते असतील आणि दुकानदार असतील सर्वांची आम्ही टेस्ट करणार आहोत. ज्यांच्याकडे निगेटिव्ह अहवाल आहे त्यांनाच आम्ही परवानगी देणार आहोत.